मुंबईपर्यंत मोर्चा काढून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळाल्यानंतरही मनोज दरांगे पाटील हे अजूनही काही गोष्टीवर आक्रमक आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता। त्या दोघांमधील वाद अद्याप शमलेला नसून आता मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावत टीका केली आहे। तू ओबीसीचं वाटोळं केलं आहे, आम्ही ओबीसीची वाटोळे होऊ देणार नाही, अशा शब्दात मनोज दरांगेंनी भुजबळावर जोरदार निशाणा साधला आहे। तू गप्प बस, नाहीतर टपकन वर जाशील, असं धक्कादायक विधान करत त्यांनी भुजबळ यांना मोठा इशारा दिला आहे।